माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। अहो एकाच्या घरला सोयरी आली, आल्या बरोबर सोयऱ्या चरी भरून पाणी दिले, ती बी गळा मोडकी चरवी। या जर्मलचं काय भानगड आहे की बघा, प्रत्येक चरवीचं गळाच निघून जाते। त्यानं दिलं पाणी, पाय धुतले का त्यावेळी, म्हणला पाय पुसा बसा, की घ्या म्हणला पोहे। आमदाच्या सालाला सोयऱ्याने कड लावली, म्हणला दोन चार वाट लावून आलो, तुम्ही आलो म्हणला चौथी, आता घ्या हे पोहे घ्या। ही पद्धत नाही। पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, ब्रह्मांडाचा मालक सगळ्या जगाची चलनवरण शक्ती ज्याच्या अंगामध्ये आहे, वृक्षाची पाणी हले ज्याची सत्ता, असा अखिल कोट ब्रह्मांड चालक परमात्मा घरी आलाय। आणि बाईनं आले राम म्हणलीन, घरात जाऊन बसली। मग राम आता गुडघे आहेत काल गाद्या टाकलेल्या सोडल्या, आणि रामानं लक्ष्मणाला आणि ब्राह्मणाला सांगितलं, देव बापा लक्ष्मणा ह्या माळावरले सवान सवान दगड बघून बसा। हे म्हणून लागले, मी म्हणलेलं खरं आहे का नाही, देवाला डोकं आहे का, गाद्या सोडून दिल्या आणि दगडावर बसा। बसले, बसल्याबरोबर बाईनं बोराचा भरलेला दुरण आणला, घ्या रामा। आता ज्ञानेश्वरीच्या नव्याद्यात वर्णन आहे ते, अंतकरणात जर निश्चय आणि दृढ भावना असेल, तुमचा भाव जर निष्ठावंत असेल, तुम्ही देवाला अर्पण केलं तर असं दाखिल्याबरोबर देव घेतो असे भगवान म्हणतात। भक्त माझी याकडे धावी आणि मी दोन्ही हात ओढवी। दोन्ही हातानं ते बोराचा दुरण घेतला, पण त्या बोराची देठ तर काढून टाकू, आपण देठ न फेडिता सेवी आदरीशी, आदरानं आवडीनं देठ न काढताना देवानं बोरं खायला। आता पंक्तीला भेद करू नये, काय होतंय पंक्तीला भेद केल्यावर, पंक्ती भेदकाची मरतील। आमचे लेकरच वाचनात पंक्तीला भेद केल्यावर वाचत नाहीत। आता समजा मोठी पंगत आहे, पब्लिक जास्त जमली, नुकती केलेली, नुकतीच म्हणतो की ही बुंदी केलेली संपत आली, थोडं माणसं पब्लिक जास्त आल्यावर संपत आली, मग हे टोपलं टेकून घरला पळत गेला, आणि आपल्या वाड्यातल्या न घरच्या कुटुंबाला सांगितलं, नुकती संपत आली, आपल्या आपल्या वाड्यातली एक लाईन धरून बसा, नुकती वाढायला मी होतो। मग वाड्यातली लाईन बसवली, टोपलं भरून तिकडून नुकती घेतली, मग कडवून वाडीत जावा का नाही, दहा बारा बाया पलीकडे होत्या आणि इथून इकडे होत्या याच्या घरातल्या वाड्यातल्या, तिथून जे नुकतीचं टोपलं उचललं पलीकडल्या, म्हणलं दादा इथं टाका इथं टाका, नुकती 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 म्हण, जे पळायला म्हणताल का नाही, वाड्यातल्या बाया बसल्या होत्या तिथं वंजळ वंजळ उचलून टाकू लागलो। ती एक म्हातारी म्हणली, इतकं सरणार वाटोळ करू नये, म्हणला डबल नाही आहे, म्हणला नुकती संपली आ, उरली तर तांब्यात घालून घरला नाही, हे असलं जर केलं तर पंक्ती भेदकाची मरतील पोरे। मग शबरीने विचार केला, रामाला प्रसाद दिला बोराचा, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, जब मेरे राम
नको, कारण का एवढी संतांची मंडळी मांदी आली माझ्या घरी आल्याच्या नंतर माझा आश्रम पवित्र पावन होणार आहे या भावनेनं रामाला प्रसाद दिला, पंक्तीला भेद केल्याच्या नंतर पूर्वी पंक्तीशी केला भेद आणि झाले वटवागुळ प्रसिद्ध। वटवागळीचा जन्म घेऊन घेतले उरपाटे टांगून नाकी तोंडी नरक भरला जाण, वटवागुळ झाले मी बाईन काय करावे उपाय नाही, नाथ महाराजाचं भारूड आहे। पंक्तीला भेद नको म्हणून दुसरा दुरण उचलला, घ्या देव बापा पण या बाईकडे बघितलं खाण तर कुंकडच गेलं, लक्ष्मणाकडे दुसरा बोरून दुरण उचलला बोराचा, ठेव का लक्ष्मणा घ्या प्रसाद। लक्ष्मणानं हातात घेतलं, बाई तुमचं डोकं काम करतंय का जरा, आता ती भिल्ल आहे भिल्ल भिल्ल आणि लमानी महाराज येऊ मंत्री येऊ फौजदार येऊ कधीच आवाजावं बोलत नाहीत ते, मला सुद्धा आता काही तंड्यावर कीर्तन आहेत सांगवीच्या तंड्यावर मंदिर बांधून काढलं कुठं कुठं तंड्यावर कीर्तन आहे तिथं गेल्यावर मला आवाज बोलत नाहीत, महाराज लय दिवस झालं बघ तुझी वाट बघून आलो तू आलास का बस असंच असंच बोलतेत आवाज बोलतच नाहीत कसल्याला। बाई तू डोकं काम करते का तुझं म्हणल्याबरोबर त्या भिल्लीने सांगितलं काय झालं रे म्हणली लक्ष्मण्या, बाई हे आरदाली बोर कशाने झाले असले पाखराचे खाल्ले पाखरानं खाल्लेले पाखराचे उष्टे बोरं माझ्या रामाला कशी द्यालीस, आहार म्हणली लक्ष्मण्या रे लक्ष्मण्या पाखरानं खाल्लेले उष्टे बोरं मी रामाला कशी देईन, मग हे आरदाली कशाने झालेत, अरे म्हणली माझ्या दातानं खाऊन बघितलंय गोड लागलेलं ह्याच्यात ठेवलंय ना आंबट लागलेलं टाकून दिलं, बाई म्हणली हे तुमच्याच दातानं खाऊन बघितलेत का, हा म्हणली माझ्याच दातानं खाल्लेत, लक्ष्मणानं तिच्या दाताकडे बघितलं तर ह्या चटई होणी दात दिसले, तर त्या शबरीनं जन्मल्यापासून तिनं 30-35 वर्ष आंघोळच केली नाही, डोक्याला फणी नाही नान नाही नाहली बी नाही आंघोळही नाही डोक्याला फणी नाही, आणि ब्रश दाताला म्हणजे कधीच लावलं नाही 35 वर्ष, कसं झालं असेल दात बघा किती। आता ही निंदा करीना मी, आता एवढी डोक्याची सोय आहे महिला मंडळाच्या, शिककाई साबण संतूर साबण मेडी मिक्स हमाम रेक्सोना पुन्हा शॅम्पू डाबर वाटिका आणि कोणता कोणता शॅम्पू किती शॅम्पू आहेत, एवढी निगराणी ह्याच्या डोक्याला डोक्याची निगराणी आहे तरी ह्याच्या डोक्यातल्या वाणकीन खलास झाल्या नाहीत वा तशाच आहेत। आता इकडे हे तुमचं गाव भाविक आहे वा हांडरगुळ इकडल्या काही कमी झाल्या असल्याने तर मी आमच्या भागातलं सांगालो हांडरगुळीचं उद्या सांगा तिकडे डोक्यातल्या वा नाही मारा, दोन बाया खुरपाई गेल्यावर खुरपिण्यावर ध्यान नाही, हिनं तिच्या पुढी तिनं तिच्या पुढी, मग एवढी निगराणी असून जर आपल्या डोक्याची ही अवस्था आहे तर जिनं 35 वर्ष डोक्याला फणी नाही नाहणं नाही तिची काय अवस्था असेल। लक्ष्मणानं बघितलं मळमळ मळमळ वाटलं, ए बोलू नका गपचे गप बसा घेऊ ग, उचलला बोराचा दुरण आणि दिला फेकून लक्ष्मणानं, रामानं उष्टे बोरं खाल्ले लक्ष्मणानं दुरण फेकला, रामाला राग आला माझा भक्त जरी वरून तुला जरी घाण दिसत असेल आंघोळ न केलेला दिसत असेल पण त्याचं अंत करणं फार मोठं पवित्र आहे, ऐका मै मावळीची बोरे खाय भिल्लनीची बोरे खाय भिल्लनीची थोर आई का मई मावड़ी
भाकरी केल्या. मग पहिल्या भाकरी कशावर करीत होते? चुलीला तर जाळ असायचाच, हे गॅस नाही असं थापून बी नव्हतं. असंच करावं, हातावर होईल तेवढी होईल भाकर वरी टाकावं. आणि सगळी भाकर तवलीवर भाजीत नव्हती, एक कुण पचली दुसरी कुण पचली, लगेच बाईनं खरखर खरखर हारू करला की चुलीपुढी भाकर लावली, अशी भाजीत होती. मग आता पिठलं झालेलं होतं, माईनं भाकर दोन्ही बाजूनं पचली, पण त्या माईला सर्दी झालती का आणि काय कोरोना झालतं काय, जे खोकला आला त्या राकुंडीत असं हात पुसणं, खरखर हारू करणं, चुलीपुढी भाकर लावली. भाकर झाल्याबरोबर भाकर भाजली की त्या मायनं सांगितलं, माय मला सांगितलं महाराज स्वयंपाक तयार आहे बसा जेवाय. माय म्हणलं मला उपास आहे. का उपास? का उपास? पुढचा माणूस जर करणारा जर आचारी घाण गदळ असल, राम आले का इथे? राम वंजारवाडीचे रामभाऊ कुठं बसले? त्याच्या घरी कार्यक्रमाला गेलतो मी आनंदवाडीला. आचारी कुठला बोलील ता की ती तळलेली नुकती तेलातून काढल्यावर कशात टाकते? ते पिठात टाकू लागले. विचार की राम तळलेली नुकती पाकात टाकायची तर पिठातच काढू लागलं आणि पुन्हा वरून टाकू. नुसतं ऐकावं म्हणू नका, काही ऐकावं काही ऐकू नये. बायकोनं सांगितलं दत्ताच्या मंदिरात भजनी मंडळाला पंगत करू तर आपण जामून करू जेवाय गुलाबजामून. ऐकावं की नाही? ऐकावं. बायकोनं सांगितलं आपण पंढरपूरला जाऊ, ऐकावं की नाही? ऐकावं. बायकोनं सांगितलं चला चार धाम तीर्थयात्रा करू काशी रामेश्वर, ऐकावं. बायकोनं सांगितलं काही करा पण उद्या दिवस निघतो तुमचे मायबाप गचांडी देऊन घराच्या बाहेर काढा, कसं करावं? महाराज काही गोष्टी ऐकान काही गोष्टी ऐकून ऐकून आहे तर देवानं गपचिप ऐकिलं. रामाला सीतेनं सांगितलं होतं हे हरण मारा, गपचिप निघाले. नाही मारा होतं घरात वांद. महादेव निघाले, ब्रह्मदेव निघाले, भगवान विष्णू निघाले. आणि अनुसया मातेच्या दारामध्ये सांगितलं आता पंगत जे तुम्ही करता होते जेवायला तुमच्या मनावर करायचं का आमच्या मनावर खाणाऱ्याच्या? पंगत कुणाच्या मनावर खाणारे सर? मग आता काय जेवाय करावं असं विचारावं. खवटलं खाईल नाही तर उपाय शिरेल. आपल्याला घडतंय तसं केलं. आता तुम्ही केली बाबा नुकती, पण त्याला साखऱ्या रोग आहे, कसं करावं? शुगर आहे त्याला. पण इच्छा भोजन मागितलं कसं, कशा पद्धतीचं? तर तिला सांगितलं स्वयंपाक तयार कर आणि विवस्त्र होऊन, विवस्त्र होऊन आम्हाला भोजन घाल, नाहीतर तुझं सत्वहरण. आपल्या पतीला जाऊन विचारला असं असं म्हणालेत ते आपल्या मालकाच्या चरणाचं तीर्थ घेतलं आणि त्या तिन्ही देवावर असं टाकलं. टाकल्याबरोबर तिन्ही लहान बालं झाले. बालकं झाल्याच्या नंतर अंगावरले कपडे काढून विवस्त्र होऊन त्या तिन्ही देवाला भोजन घातलं, पुन्हा कपडे परिधान केले आणि पाळण्यात टाकून घालून झोके द्यावं लागले. 6 महिने बेपत्ता. त्याचा अभिमान जाग्यावर थंड झाला. अहो कोण कुठं कमी आहे, कशाला अभिमान करता? काही काही माणसं 7 दिवस सप्त्याकडे येणार आणि पंक्तीमध्ये हातात 2 तोळ्याच्या 3 तोळ्याच्या अंगठ्या घालून पंक्तीत येणार. इकडे भाजी आणा. ओ समजतं का? भाजी आणा, ह्या पंक्तीला भाजी आणा. ओ भात पाठवून द्या इकडे. भात काय दाखवायला? हे 2 तोळ्याच्या 2 अंगठ्या बोटात घालून पंक्तीत 7 दिवस नाही पंक्तीत. पण इथं बसावं तर गेलं बाजारात भाजीपाल्याच्या. चला म्हणला हे भाऊ भोवतालच्या खेड्याला कळतंय. अभिमान
कृष्णाचं काला काला म्हणजे चरित्र ते उच्चारावेन केले देवे गोकुळी गोकुळात बऱ्याचशा खोड्या केल्या बरेचसे गुन्हे केले बऱ्याचशा खोड्या भगवान श्रीकृष्णाने केल्या चोऱ्या केल्या पण यशोदेनं सांगितलं कृष्णा आता तू गावात ठेवायच्या लायक राहिला नाहीस तू गाई घेऊन डोंगरात चारायचं आहे गोपाळाला सांगितलं देवानं आता गावातला खेळ पुरे सप्ताह झाला काला झाला आता उद्यापासून ज्याचे ते धंद्याला लागा म्हणजे आता गावातला खेळ पुरे चला वळू गाई बैसू जीवू एक्या ठाई गाई घेऊन निघाले गाई घेऊन चारायला जात असताना जित्याची खोड पहिलीच म्हणाय की मेल्याशिवाय जात नाही गाई घेऊन निघाले राधिका नावाची गवळण पडून आल्या बरोबर त्या गवळणीच्या असं पदराला धरलं आणि यशोदा म्हणत होती माझ्या लेकरावर आळ घेऊ नका माझं लेकरू तसं नाही मुद्द्यासहित पकडून दाखवा पैशानं असं पदराला धराय ही दाब टाकू लागली पदराला धरू नको सोड काना पदराला धरू नको सोड मी राधा गोरी तू कृष्ण काळा तुझी माझी नाही की रे जोड काना पदराला धरू नको सोड जाऊन सांगन नंदमा माझीला मोडीन तुझी खोड काना पदराला धरू नको सोड हिनं दाब टाकून बघितलं तुझ्या बापाला सांगन तुझी माझी जोड नाही सोड पदराला धरू नको हे सोडीच ना तितक्यामध्ये यशोदा माता पुढून आली राधिकेनं सांगितलं यशोदे तुला खोटं वाटत होतं बघ बघ तुझ्या समोर माझ्या पदराला धरलंय सोडीना गोदने चारावया जातो शरंगपाणी मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे मिरी आसडोनी तवती देखिली यशोदा जननी ओ यशोदा म्हणे नाटका ऋषी केसी परनारीसी कैसारे झोंबसी ह्यानं रडाय सुरुवात केलं येरू रुदत सांगे माते पासी इने माझा चेंडूल पिला मिरी पासी माय म्हणला उगच कसा पदराला धरीन हिच्या चेंडू खेळता खेळता हिच्या पायाजवळ हिनं उचलला आणि आपल्या मिरीमध्ये लपवून ठेवलाय मग आता तुला देतच नाही माझ्या माझ्या पिंट्याला देते म्हणाली या म्हणून आता हिनं घेतला होता का चेंडू नाही देवाने युक्तिवाद वापरला यशोदेने सांगितलं राजे माझ्या श्रीकृष्णाचा चेंडू का घेतलास राजेनं सांगितलं राधिका म्हणे यशोदे परियेसी चेंडू नाही नाही ओ मजपाशी इमानदारीनं सांगते दत्तात्रीची शपथ वाहून म्हणली मी चेंडू घेतला नाही यशोदाबाई हे माझ्यावर आळ घ्यालंय लेकरं घेऊन पारावर चढते जुंजळे उचलते गाईचं शेपूट ओढते तुमचे पाय साक्षात तुम्ही मरूच मी चेंडू घेतला नाही घेतलाच नव्हता माय म्हणला ही दुनियाची लबाड आहे हिचा झाडा घे असा मिरीला झटका दिल्याबरोबर तो टपकून चेंडू पडला मिरी मिरी आसुडीता चेंडू पडे धरणी शिव टप म्हणे चेंडू पडल्याबरोबर तर आता शिरमिंद्या माणसाला वरी बघाय तोंड नाही मान खाली गेली राधेची राधे चेंडू नाही म्हणलीस नव्हताच बोलाय तोंडच नाही शिरमिंद्या माणसाला वरी बघाय तोंड म्हणून जाणतीनी तवची जी आवेन जव आपकिर्ती अंगानं पवे शहाण्या माणसानं आपल्यावर खाली मुंडी घालायची वेळ येत नाही तवर जगण्यातच मजा नाही म्हणून अशा बऱ्याचशा खोड्या केल्या गेले मुनीच्या डोहावर त्या खडकावर सोबत नेलेल्या शिदुऱ्या सगळ्याच्या एकत्र केल्या खडकी सोडी येल्या मोठा खडकी सोडी येल्या मोठा खडकी सोडी येल्या मोठा काय काला तो वटा
खडकी सोडिल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा घ्यारे घ्यारे दहीभात आमा दे तो पंढरीनाथ भगवान परमात्मा हातानं प्रसाद द्याले म्हणून आज अमरावती ओस पडली आजी ओस अमरावती काला पहावया येती देव विसरती देहभाव आपुला 33 कोटी देव आपल्या गावात आले आणि आपल्या गावातले काही चकली देऊन निष्ठून गेले सगळे बसले असे प्रसादाला भगवान प्रसाद द्याले पण मोठे माणसं लाजतेच जरा परमार्थात घ्या काला घ्या काला ब्रह्मदेव आलते विष्णू आलते भगवान शंकर आले सगळेच 33 कोटी देव प्रसादासाठी आले काल्याच्या प्रसादासाठी मोठे माणसं लाजले म्हणून देवाने असं वरी कसं बघाव खाली मुंडी घालून द्या काल्याचा प्रसाद देवानं सांगितलं आमच्या परमार्थात लाजे त्याशी वाटा नाही लाजणाराला काल्याचा प्रसाद नाही मग हे म्हणले आता इथवर येऊन बेजार होऊन जर प्रसाद नसेल लाजल्यावर तर म्हणले आम्हाला द्या वरी करून देवानं सांगितलं हे सगळे 7 दिवस नव्हते नवाडे माणसं आज आलेला वाहन आहे शेवटच्या दिवशी मग माझे गडी कोण कोणा निवडा भिन्न यातून आपले आपले बाजूला काढा आपले कोण लांबलचे कोण ममा अंशे जीव लोके जीव भूत सनातना भगवान म्हणतात हे जगत माझा अंश आहे मग आपले कोण जे अंतकरणात निष्ठावंत भाविक आहेत ते आपले तुम्ही इथं या कुठेही राहा तुमच्या अंतकरणात भावना असणं या नामाविषयी किंवा अन्नदानाविषयी श्रद्धा असणं निष्ठावंत भाव असणं हा खरा परमार्थ आहे तुम्ही इथं असताना मनातच वेगळं असेल तर त्याचा काही उपयोग नाही पण तिथं काला 33 कोटी देवाला मिळालं नाही काल्याचे आशेन देव जळी झाले मासे पाण्यात मासे झाले तर देवानं सांगितलं नदीत हात धुवू नका पाणी वरी काढून घ्या तिथं येऊशी आली माणसाला ओढून गिळाल्या वरून पवरा सोडला देवाने असा पवरा धरल्यावर खरंच येऊशी आहे म्हणले